शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोरोना महामारीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नारी शक्तीचा आज हिंगोलीत सन्मान करण्यात आलाय. हिंगोली शहरात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यात डॉक्टर, परिचारिका, आशाताई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, सामाजिक सफाई कामगार आदी विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या पारिवारिक सदस्यांच्या जीवाची भीती न बाळगता आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करून कोरोना महामारीला नमवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील शक्तीचा सन्मान करण्यात आलाय. आज हिंगोली जिल्ह्यामध्ये महिला मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम नारी शक्तीचा ठेवण्यात आलेला आहे. मी यशोदाताई नारायणराव कोरडे, मी महिला मोर्चाची जिल्हा अध्यक्ष हिंगोली जिल्ह्याची, आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची, आणि याच्यामध्ये आम्हाला उमाताई खापरे यांचे आदेश आहेत की नारी शक्ती ज्या ज्या महिलांनी चांगले कामं केले, ज्या डॉक्टर, शिक्षिका, अंगणवाडीताई आणि ज्यांनी जे चांगले उत्कृष्ट कामं केले, लेकरं घरी सोडले, त्यांनी रस्त्यावर उभे येऊन माझ्या पोलीसवाल्या मैत्रिणी बहिणी त्यांनी एकदम त्यांनी अशी जीवाची पर्वा नाही करता आणि त्यांनी कामं केले, म्हणून त्यांच्यासाठी हे नारीचा सन्मान देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आमच्या महिलांनी एवढे कामं करून आमच्या महिलांचे गुण गायला पाहिजे असतात, दुसऱ्यांचे सत्कार होतात, महिलांचे सत्कार झाले पाहिजे. मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव सौकृष्णा रोहटिया. आज आम्ही प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या आदेशानुसार नारी सन्मान हा कार्यक्रम जसं ठेवलेला होता त्याच्यामध्ये हिंगोलीच्या ज्या महिलांनी कोरोना काळात रस्त्यावर येऊन कामे केली त्यांचा आम्ही आज सन्मान केला. मी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगा विठ्ठलराव सूर्यवंशी आजचा कार्यक्रम महिला नारी शक्तीचा आदरणीय भाजप नगरसेविका ताई कोरडेताई यांनी आम्हाला आमच्या कामाची पावती दिली, आमचा मान सन्मान केला. त्याबद्दल ताईचे माझ्या पोलीस डिपार्टमेंटकडून, माझ्या हिंगोली शहर पोलीस डिपार्टमेंटकडून, मीरा नंदा मॅडम आमच्या सगळ्यांकडून ताईचं अभिनंदन करतो. आम्ही आमच्या कामाची पावती दिली, आमची एक ओळख करून दिली, त्याबद्दल ताईचे खूप खूप धन्यवाद.